नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. मला मुलांसाठी काहीतरी स्नॅक्स आयटम बनवायचा होता, म्हणून म्हटलं समोसा बनवूया. तर समोसा बनवायचं फिक्स नव्हतं ॲक्च्युली, नाहीतर तशी प्रिपरेशन करून मग तुम्हाला दाखवलं असतं. अचानक घेतलं करायला, म्हणून म्हटलं आता लगेच दाखवूया, म्हणून हा व्हिडिओ शूट करायला घेतला. 5 वाजलेले आहेत, मुलं बाहेर गेलीत, त्यांच्यासाठी सरप्राईज आहे, खेळायला गेलीत, त्यांना माहीत नाही आहे. आणि इथे मी मैदा घेतला आहे, बघा याच्यामध्ये कुरकुरीत पण येण्यासाठी मी थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करणार आहे. आणि इथे कुकरमध्ये 4 बटाटे उकडायला ठेवलेत पाणी टाकून, बस त्याच्यामध्ये काहीच टाकले नाही, बटाटे याच्यामध्ये टाकलेत आणि 1 ग्लास पाणी टाकले आणि उकडायला ठेवलेत बटाटे. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया, काळी मिरी पावडर टाकूया, जर तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकली तरीसुद्धा चालेल. आणि ओवा टाका, आणि ओवा मैदा आहे त्याच्यामुळे पोटाला त्रास होण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो ओवा टाका, म्हणजे पचायला हलका होतो तो मैदा. म्हणून मी याच्यात ओवा टाकणार आहे, हातावर चुरडून मीठ टाकणार आहे, काळी मिरी पावडर टाकणार आहे आणि थोडंसं तेल टाकणार आहे आणि छान मळून घेणार आहे. मग तुम्हाला मळून झाल्यानंतर दाखवते. बघा आता तुम्ही बघू शकता, हे बघा छान असा गोळा तयार झालेला आपला, जास्त मऊ पण नाही, जास्त हाड पण नाही. हे बघा, मऊ नाहीच ठेवायचा शक्यतो जास्त, त्याला थोडासा हाडच ठेवायचा आहे, तेव्हा तो कडक होईल. चला आता आपण पुढची तयारी करून घेऊया भाजीची. थोडंसं आलं किसून घेतलं आहे, हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात, हळद घेतली आहे, काळं मीठ घेतलं आहे, कस्तुरी मेथी घेतली आहे, इथे परत मी नाही हिंग घेतलं आहे, इकडे हळद आहे, इकडे हिंग आहे, थोडीशी कलरसाठी लाल मिरची पावडर घेतली आहे आणि मिरच्या एकदम थोड्याशा घेतल्यात, कारण मी मुलांसाठी बनवते, त्यांना तिखट आवडत नाही अजिबात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घेऊ शकता. लसणाचा इथे मी अजिबात वापर केला नाही, कारण की समोसामध्ये लसणाचा वास आलेला मला आवडत नाही, म्हणून मी घेतणार आहे. आणि कढीपत्तासुद्धा मी टाकणार नाही, कारण कढीपत्त्याचा मला एलर्जी आहे कढीपत्त्याची, म्हणून मी कढीपत्ता टाकणार नाही आहे. बाकी हे साहित्य तुम्ही बघून घेऊ शकता. तुम्हाला याच्यामध्ये अजून दुसरं काही ॲड करायचं असेल तर करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त मी थोडासा चाट मसाला घेणार आहे. भाजीची तयारी करूया फोडणीची आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा आता मी इथे बटाटे सोलून हे उकडून स्मॅश करून घेतले, छान सालं काढून ठेवले, त्याच्यात तेल टाकलं आहे, लाईट गेली आहे त्याच्यामुळे अंधार आहे, गावाला शक्यतो जास्त करून लाईट जाते, पावसाचं वातावरण झालं आहे बाहेर त्याच्यामुळे लाईट गेली आहे. इथे तेल तापायला ठेवलं आहे मी, आता आपण फोडणी करूया तेल तापल्यावर. फोडणीत जिरं टाकूया, तेल तापलं आहे, जिरं, मिरची हिरवी आणि हिंग, त्याच्यानंतर हे आलं थोडंसं, 2 मिनटं परतूया यांना छान. त्याच्यानंतर याच्यामध्ये हळद आणि जी मिरची पावडर होती ती टाकूया, गॅस बारीक करूया आता, नाहीतर ते जळेल मसाले. गॅस बारीक केला आहे मी आणि हे हळद आणि मिरची पावडर, आणि त्याच्यानंतर लगेचच हे बटाटे टाकूया आणि त्याच्यानंतर काळं मीठ आणि कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर. हे बघा टाकून घेतलं सगळं, मी आधी टाकून घेतलं सगळं, आणि कारण की मी मगाशी म्हटलं तुम्हाला इथे कॅमेरा धरायला कोण नाही आहे फोन, त्याच्यामुळे मी एका हाताने सगळं करते. हे बघा मुलं आलीत, बाहेर बसवले त्यांना अंगणात सगळ्यांना. याच्यामध्ये मी साधं मीठ टाकलं, थोडंसं काळं मीठ टाकलं आणि कस्तुरी मेथी जी आहे ती टाकली थोडीशी, आणि ही भाजी छान हलवून घेऊया आता, आपण मिक्स करून घेऊया. याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया, आता मी कोथिंबीर टाकते याच्यामध्ये. हे बघा कोथिंबीर टाकली मी, छान मिक्स करूया कोथिंबीरला, ताजी ताजी शेतातली कोथिंबीर आहे. अंधार आहे जरासा त्याच्यामुळे दिसायला प्रॉब्लेम येतो आहे, लाईट लावते फ्लॅशलाईट. हे
तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये वाटाणेसुद्धा ॲड करा. वाटाणे करतात शक्यतो समोश्यामध्ये, पण आता इथे लॉकडाऊन असल्यामुळे गावी मला याच्यामध्ये वाटाणे मिळाले नाहीत. आणि दुसरे वाटाणे भिजवायला लक्षात नाही राहिलं, कारण की आमचा प्लॅनच नव्हता समोस्याचा, अचानक ठरलं समोश्याचं, म्हणून मी फक्त बटाट्याची भाजी बनवली. आणि ओले वाटाणे इथे मिळणार नाहीत गावामध्ये. हे बघा आता आहे ना, आपण मी तुम्हाला दाखवते, मी ते थोडेसे करून ठेवलेत, अंधार पडेल ना म्हणून मी पटापट करून घेतले, अजून लाईट आलेली नाही आहे त्याच्या. मी तुम्हाला एक दाखवते, इथे मी करून ठेवलेत समोसे, हे बघा फक्त तळायचे बाकी आहेत. तर आता आपण एक गोळा घेतला आहे, त्याला पिठी लावली आहे थोडीशी, आणि ते आपण असं मळून लाटून घेणार आहोत छोटीशी एकदम. हे बघा मी तुम्हाला दाखवते, लाटून घेऊया आपण ही. आता मुलं आली त्याच्यामुळे मी कॅमेरा पकडायला बोलवले, सरप्राईज काय राहिलं नाही त्यांना. लवकर आली. हे बघा आता ही गोळ झाली आपली लाटून, एवढी लाटायची आपल्याला. त्याच्यानंतर मधून हिला अशी कट करून घ्यायची, अशी कट करून घेतली की हा जो समोसा आहे याला अशी एक कोणा ह्याचा पकडायचा, कापलेली बाजू तुमच्या साईडनी सरळ ठेवायची. त्याच्या एका बाजूने मैद्याचं मिश्रण करून ठेवलं आहे पाणी घालून पेस्टसारखं, त्याला लावायचं आणि ही दुसरी बाजू त्याच्यावर अशी फोल्ड करायची आणि चिकटून घ्यायची अशी. त्याच्यानंतर हे असंच उचलायचं, मध्ये ठेवायचं असं, आणि असं वाटीसारखा आकार द्यायचा त्याला. आपोआप होते ती वाटी तयार. हे बघा ह्या वाटीमध्ये आता आपल्याला भाजी भरायची. हे बघा ही भाजी मी याच्यामध्ये भरून घेणार आहे आता. बस तर ही भाजी भरली की परत खाली ठेवायचं याला, आणि याला परत हे मैद्याचं जी पेस्ट आहे ती लावून घ्यायची आणि याचं तोंड असं दाबून टाकायचं. हे बघा हे बघू शकता तुम्ही. हे बघा मुलांचा गोंधळ चाललाय बाहेर, छोटा बाबू पण उठला आहे तो रडतो आहे. हे बघा हा बघा हा झाला तयार समोसा. आता आपण मी अजून एक दाखवते हवं तर तुम्हाला. भाजी भरूया, मैद्याची पेस्ट लावूया आणि असं दाबून टाकूया. पटापट होतात हे समोसे, काही वेळ लागत नाही, फक्त अगोदर तयारी केलेली हवी आहे. हे बघा आणि तुम्हाला तळताना दाखवते. हे बघा आता आपण एक एक समोसा याच्यामध्ये सोडूया. हे बघा गॅस बारीक करूया, आणि तुमची जेवढी मोठी कढई असेल तेवढे तुम्ही समोसे सोडू शकता. आता इथे मी दोनच बसतील, नाही बसणार नाही माझ्याकडनं. मी फ्राय करून दाखवते तुम्हाला दोन. दोनच बसतील इथे बघा, इथे जागा झाली. आता मी इथे पण दोन टाकून देते. हे बघा एक टाकते बस, आणि छान लाल होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आपल्याला. आता आपण हे लाल झालेत काढून घेऊया. हे बघा हे बघा लाल झालेत काढून घेऊया. जोर असं मीडियम करते मी गॅस, मी दुसरे समोसे टाकून घेते. शक्यतो मीडियमवर तळायचे, कारण की आजपर्यंत ते शिजले पण पाहिजे. बघा बघा आवाज येतोय का तुम्हाला? बघा कुरकुरीत झालेत एकदम. आणि हा दुसरा पण काढून घेऊया.
आता इथे समोसे संपले सुद्धा व्हिडिओ बनवायच्या आधी. समोसा पार्टी चालू आहे.